भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आदई गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पद्माकर पांडुरंग शेळके यांनी त्यांच्या सहकार्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ व पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्फत पनवेल तालुक्यात होत असलेली विकास कामे पाहून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहेत त्या अंतर्गत आदई गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पद्माकर पांडुरंग शेळके यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण शेळके मोहम्मद इस्लाम गौतम गायकवाड समीर अन्सारी शार्दुल अन्सारी अकबर अन्सारी कलीम अन्सारी प्रकाश यादव अरुण पासवान सोमवंशी ओमनाथ निरगुशे सुनील शिरके योगेश शेळके यांनी भाजपचे कमळ हाती घेतला आहे या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले नवीन पनवेल येथील पाटील चांगूकाना ठाकूर विद्यालयात झालेल्या या प्रवेशावेळी माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ प्रकाश बिनेदार पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील भाजप नेते धर्माशेठ काकडे अनंता पाटील जगदीश शेळके माजी सरपंच महादू शेळके उपसरपंच योगेश पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद भंडारी राजेश काकडे विजय शेळके नितेश पाटील राहुल पाटील रोहित पाटील सुरज मात्रे सचिन भोईर कैलास पाटील कृणाल सते एकनाथ शेळके ज्ञानेश्वर पाटील राम शेळके जनार्दन पाटील जयराम शेळके जयेश पाटील बाळकृष्ण मोकळ भावेश शेळके मंगेश भोपी दत्ता शेळके यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट